छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अभिवादनासाठी मोठी गर्दी झाली होती. सारा आसमंत शंभूराजांच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाडके पुत्र, हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्याचे धाकले धनी, अजिंक्य मराठा योद्धा, महापराक्रमी क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर धर्मवीर शिवपुत्र, ज्या राजाने आपल्या 9 वर्षाच्या राजवटीमध्ये एकदाही पराभव स्वीकारला नाही, असा शूर पराक्रमी संस्कृत पंडित, लक्ष्मी अलंकृत विद्वान छत्रपती संभाजी महाराज यांच्या 361व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनेक संस्था, संघटना, प्रतिष्ठान, मंडळ, पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक आले होते. प्रारंभी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शंभूराजे यांच्या जन्माचे स्वागत करत पाळणा म्हणण्यात आला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या नंदा शिंदे, निर्मला शेळवणे, अभिंजली जाधव, लता ढेरे, स्वाती पवार, माधुरी चव्हाण, प्राजक्ता बागल, मनाली जाधव, आमिषा जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या. मराठा सेवा संघाच्या वतीनं शहराध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी, नगरसेवक संतोष जाधव, दत्ता मुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मराठा सेवा संघाचे संजय जाधव, हणमंत पवार, रमेश जाधव, गोवर्धन गुंड, नितीन जाधव, कल्याण घवाणे, परशुराम पवार, चेतन चौधरी यांच्यासह युवक उपस्थित होते. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव संजय जाधव यांनी शंभूराजांच्या शौर्याची माहिती दिली. छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरती झाला आणि अत्यंत लहानपणापासून ते 1680 ते 1690 या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती संभाजीराजांनी अत्यंत आबासाहेबांचं म्हणजे छत्रपती शिवरायांचं जे काही असणारं स्वराज्य, शेतकऱ्यांचं राज्य, बहुजनांचं राज्य उभं करण्यासाठी ते आपल्या रक्ताचं पाणी करून आणि हाडाच्या काड्या करून हे स्वराज्य वाचवण्याचा प्रयत्न, एकाच वेळेस अनेक शत्रूवरती स्वाऱ्या करून अनेक शत्रूंशी तोंड देऊन स्वतःच्या युवराजपद या ठिकाणी बहाल दुसरीकडे ठेवून युवराजपद असतानासुद्धा या युवराजांनी स्वतःचं युवराजपण हरपलेलं असताना जनतेच्या सुखासाठी, लोककल्याणासाठी, महिलांच्या प्रगतीसाठी हा युवराज या ठिकाणी सतत झटत होता. सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं शंभूराजेंना अभिवादन करण्यात आलं. यावेळी समन्वयक पुरुषोत्तम बर्डे, दत्ता मुळे, माऊली पवार आणि समाज बांधव उपस्थित होते. शंभूराजेंच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. शंभूराजेंच्या कार्यकर्तृत्वाची माहिती प्राध्यापक गणेश देशमुख यांनी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर संपूर्ण इतिहासामध्ये अशा प्रकारचं दुसरं व्यक्तिमत्व आपल्याला कुठेही दिसणार. एक असं व्यक्तिमत्व की ज्याला आपण शापित योद्धा म्हटलं तरी चालेल, की जन्मतःच मातृछत्र हरवलेला हा राजा, त्यानंतरनं वयाच्या 9व्या वर्षी पोलीस ठेवला गेलेला आणि त्यानंतरनं सतत त्यांच्यावर आलेली संकट, इतकी संकट मला वाटतं इतिहासामध्ये दुसऱ्या कुठल्याही राजाच्या नशिबातलं. छत्रपती संभाजी राजांचं व्यक्तिमत्व इतकं वेगळं आहे की आजपर्यंत ह्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास हा बहुजन समाजापुढे किंवा सर्व समाजापुढे एक वेगळ्या पद्धतीनं मांडला गेलेला होता. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्तपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याविषयी अधिक माहिती बामसेफ सदस्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शंभूराजेंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेविका सुनीता रोटे, प्रकाश जाधव यांच्यासह सदस्य उपस्थित होते. शिवसेना प्रणित विद्यार्थी सेना आणि रिक्षा सेनेच्या वतीनं शंभूराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शंभूराजेंच्या जयघोषाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख लहू गायकवाड, रिक्षा सेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश जगताप, नाना मोरे, अभय काकडे, शुभम अतनुरे, किरण चव्हाण, अर्जुन चव्हाण
आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। बहुजन समाज पार्टीच्या वतीने शंभूराजेंना अभिवादन करण्यात आले। यावेळी बीएसपीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, बसपा गटनेते तथा नगरसेवक आनंद चंदन शिवे, शहराध्यक्ष देवा उघडे, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगुंडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 361व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी समन्वयक दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण, श्रीकांत घाडगे, योगेश पवार, बाळासाहेब गायकवाड, शेखर फंड यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती। यावेळी घोषणा देऊन परिसर दणानून सोडला। संभाजी आरमारच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक अशी रॅली काढून मानवी साखळीद्वारे मानवंदना देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शंभू प्रेरणा रॅलीची सुरुवात करण्यात आली आणि शंभूराजेंना मानवी साखळीने अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बर्डे आणि ॲडव्होकेट हेमा शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। या शंभू प्रेरणा रॅलीविषयी अधिक माहिती संभाजी आरमारचे प्रमुख श्रीकांत डांगे यांनी दिली। यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष तात्या वाघमोडे, प्रकाश डांगे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, राहुल यमगर, आनंद नीळ, बाबूबाई फणीबंद, रेखा वानखेडे, पद्मा द्यावनपल्ली, अश्विनी ताटे, रजनी डांगे, रंजना पाटील आदींसह शेकडो शंभू भक्त उपस्थित होते।